कोलोस्करांक बरयलेले पत्र दुसरो आवेसूर। कोलोस्करांच्या भावार्थापासत पावलूची काळजी। तुमचे खातीर तसेच लावदासियेंतल्या लोकां पासत आनी म्हाका रूप रूप कदीच पळोवंक ना त्या खूब खूब जाणां खातीर हांव कसो झुजता तें तुमी जाणा जाल्ली म्हाका जाय। आनी तें कित्या पासत? तांचे काळजीदारपण वाडोवचे खातीर। एकामेकाच्या प्रिती मोगान तांकां थीर करचे खातीर आनी देवाच्या गुटाची सगळी गिरेस्तकाय वळखून ताची संपूर्ण समजणी तांकां मेळचे पासत। या क्रिस्ता सवें शाणेपणाची आनी जाणवायेची सगळी भांडारां लिपलोली आसात। भुलोवपाच्या पूण पोलक्या विवादांनी कोणेच तांकां फसो नये म्हूण हे हांव तुमकां सांगतां। कुडीन तुमचे थावन पयस आसुनय मनान तुमच्या सांगता हांव आसां। तुमची शिस्त पळोवन आनी क्रिस्ताचेर तुमचो भावार्थ कितलो घोट आसा तो वळखून म्हाका आनंद भोगता। खोटे शिक्षणाचेर आड शिडकावणी भावार्था प्रमाणे असल क्रिस्ती जिवीत। जेजू क्रिस्ताक तुमचो स्वामी म्हूण तुमी मानून घेतला म्हणटच ताच्या एकवटान जियेयात। तुमची पाळां ताचे भितर खोल खोल रिगलोली आसुंदी। तुमचें जिवीत ताचेर बांदून हाडात आनी तुमकां शिकयलां तशें तुमच्या भावार्थान उदीक घोट जायात आनी दिनवासनेन बरोवन येवं दी तुमची काळजां। मनशाच्या पोलक्या शाणेपणान तुमकां फसोवन कोणेच तुमकां आपल्या ताब्यान करिना जावंक सतूर रावात। असलें शाणेपण मनशांतावन तुमकां पावलोल्या शिकोवण्याची वाट दाखयता जायत। वो तें तुमकां सृश्टी चलयतात त्या अधिकारांच्या नेमाच्या मार्गार घालतात जायत, पूण तें क्रिस्ताची जाणवाय न्हय। कित्याक ताच्या मनशा सैमांत देवपणाची सगळी परिपूर्णताय आसा आनी ताचे सवें तुमी परिपूर्णतायेक पावल्यात हे मनान धरात। सगळ्या अधिकाऱ्यांचे आनी अधिपतीचे तोच मस्तक। ताचेच सवें तुमची सुनत केल्या। ही सुनत मनशाच्या हातान केल्ली न्हय, क्रिस्तान स्थापलोले हे सुनतीन तुमचे पातकी सैम सारखेच काढून उडयला। तुमकां पवित्र स्नान दिला तेन्ना तुमकां ताच्या वांगडा निकी पिली आनी त्याच पवित्र स्नाना वरवीं तुमकां ताच्या वांगडा पुनर्जिवंत केली। कित्याक ताका मेल्ल्यांतलो पुनर्जिवंत केलो त्या देवाचे पदवेचेर तुमी भावार्थ दवरलो। तुमच्या अपराधांक लागून आनी सुनत करूंक नासलोले तुमचे कुडी पासत
तुम्ही मेल्यात पूर्ण आता सगळ्या अपराधांचे बक्षणे देऊन देवान तुमका ताच्या वांगडा पुनर्जीवत केल्यात। सुमूर्तीच्या कायद्या नेमा पासत आमचेर आड असले ते रिणाचे लेख पोत्र ताणे काढून उडयली आणि ते खुर्सार खिळावून ताचो नाश केलो। अशे ताणे अधिकाऱ्यांची आणि अधिपतींची पदवी काढून घेतली आणि कैदी कसे आपल्या जैताच्या परिवारात तांका वरून सगळ्या रचना मुखार तांका फिरोयले। खोटे खालतीकाये आड शिडकावणी तुमच्या खाणा पिण्या विशी तसेच उत्सवाचे पुणवाचे आणि संसाराचे बाबतीत कोणेच तुमका नेम कायदे घालचे न्हय। ह्यो सगळ्यो वस्तू फुडाराक येवच्यो आसल्यो त्या वस्तूची सावळी सदां तोखपाचे सत म्हळ्यार एकलोच क्रिस्त। आपल्याच वाद्यान खालतीकायेचे रूप घेतात आणि देव दूतांक बसतात आणि आपणाक दर्शना घेवंक सोदतात तसल्या मनशा फाटल्यान वचून तुमका दवरलेले इनाम ओघडाव नाकात। असली मनशां आपले मनशा सैबाचे चिंतप धरून गौरवान भरल्यात। ती मस्तकाक एकवटलोली नात या मस्तका थावन आखी कूड साद्यान आणि गोत्रां उदेशी आपले पोसण घेता आणि अशी एकवटांत सांबाळलोली देवाक जाय ते पासत वाडत वेता। क्रिस्ता बरोबर मरून सृष्टी चलयतात त्या अधिकाऱ्यांच्या ताब्यांतली तुम्ही मेकळी जाल्यात। अशें जाल्यार अजून या संसाराची जाल्ले परी कित्याक जियेतात तुम्ही आणि ताचे नेम कित्याक मानून घेतात? हाका हात लावू नाका, ते दुसरे चाकू नाका, ते तिसरे सासपू नाका। कसले नेम हे वापरून इबाड जातात तसल्या वस्तू विशीं मनशांचे जाणवायेन दिल्ल्यो आज्ञा आणि शिकवण्यो तांकां भायल्यान जाणवायेचो रोंग आसत पूण ही सगळी पोलकी पुजा। ओर्त नासलोली खालतीकाय माप नासलोली कुडीची धणवण पूण पातकी मनशा सैबाच्यो वंडवण्यो धोमावूंक असले नेम कित्याकूच उपकारनात। आयकल्ल्या उतराक आमच्या काळजान जागो दिवया आणि फाल्यां परत आम्ही मेळूया।